पुढचा आपत्तीचा प्रकार आपण बघणार आहोत आग. पहिला बघितला भूकंप, दुसरा आग. तर बघा आगीचे प्रकार आहे त्याला आपण अ ब क ड ई अशा प्रकारे अशा प्रकारामध्ये आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिली अवर्गीय आग, पहिली अवर्गीय आग घनरूप पदार्थ, ही आग घनरूप पदार्थांपासून लागते. दुसरी बवर्गीय आग द्रवरूप पदार्थ, उदाहरणार्थ केमिकल, पेट्रोल, डिझेल यापासून जी आग असते ती द्रवरूप पदार्थांपासून असते. क वर्गीय आग ही वायू पदार्थांपासून असते, उदाहरणार्थ नैसर्गिक वायू, आपण स्वयंपाकाचा गॅस वापरतो, सीएनजी वापरतो, यापासून सुद्धा आग लागू शकते. चौथा आहे रासायनिक पदार्थांपासून लागणारी आग. आणि पाचवं म्हणजे ई वर्गीय आग आहे इलेक्ट्रिकल. आपण बऱ्याच याच्यामध्ये बघतो इलेक्ट्रिकचं शॉक सर्किट होतं आणि त्यापासून सुद्धा आग लागते. तर मित्रांनो हे झालं आपला दुसरा प्रकार.